श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत। हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थ तिथीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश घरोघरी आणि मंडळात विराजमान असतात। दीड पाच दिवसाच्या गौरी गणपतीचं आपण मोठ्या थाटामाटात विसर्जन करण्यात आलं। आता अवघे काही दिवस बाप्पा आपल्यासोबत असणार आहेत, तर जाणून घेऊया अनंत चतुर्दशी तिथी कधी आहे, गणेश विसर्जन शुभ मुहूर्त आणि पूजाविधी। पंचांगानुसार चतुर्दशी तिथी 16 सप्टेंबरला दुपारी 3:10 वाजेपासून 17 सप्टेंबरला सकाळी 11:44 वाजेपर्यंत असणार आहे। उदय तिथीनुसार मंगळवारी 17 सप्टेंबरला सकाळी 6:07 ते 11:44 अनंत चतुर्दशी पूजेचा मुहूर्त असणार आहे। आता गणपती विसर्जन मुहूर्त जाणून घेऊ। सकाळचा मुहूर्त 9:11 ते दुपारी 1:47 दुपारचा मुहूर्त 3:19 ते 4:51 संध्याकाळचा मुहूर्त आहे 7:51 ते 9:19 आणि रात्रीचा मुहूर्त 10:47 ते 18 सप्टेंबर रोजी 5:13 असणार आहे। गणपती विसर्जन कसे करावे? या दिवशी सकाळी गणपतीची पूजा करून आरती करावी, त्यानंतर शुभमुहूर्तावर विसर्जन करावे। यासाठी स्वच्छ नवीन मोठी ड्रम किंवा बस्तीमध्ये शुद्ध पाणी भरावे, यानंतर त्यात थोडं गंगाजल टाका, त्यानंतर हातात काही फुले घेऊन गंगा जमुना सरस्वती नर्मदा कावेरी आणि सिंधू नद्यांचे दान करा आणि त्यांना भेट देण्यासाठी आमंत्रित करा। नंतर त्याच पाण्यात फुले टाका, यानंतर हळूहळू मूर्ती पाण्यात बुडवून गणपती बाप्पा पुढच्या वर्षी यावेत अशी प्रार्थना करा आणि मंत्रोच्चार करा। यानंतर बाप्पाला डोक्यापर्यंत पाण्यात बुडवावे। जर तुम्ही घरातच विसर्जन करत असाल तर निर्माल्य एकाच ठिकाणी गोळा करून योग्य ठिकाणी विसर्जित करावे। विसर्जन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरातील कुंडीत किंवा बागेत पाणी आणि माती विसर्जित करावी। गणेश विसर्जनाच्या वेळी पुढील मंत्र म्हणा। ओम गच्छ गच्छ सुश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर यात्रा ब्रह्मदयो देवाह तत्र गच्छ उताशन यांतु देवगणा सर्वे पूजामाद्या ममकी इष्टकम सर्मदृष्टर्थ पुनर्गमनायाच। ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः असा मंत्र म्हणावा। अनंत चतुर्थीला महत्त्व आहे कारण या दिवशी श्री गणेशाशिवाय विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते। या अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत आणि उपासना केल्यास आपल्याला पुण्य प्राप्त होते। अनंत चतुर्थीच्या दिवशी एक अवश्य उपाय करा। या दिवशी उजव्या हाताला 14 गाठी रक्षासूत्र बांधा, ते बांधल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात। अनंत सूत्रामुळे प्रत्येक कामास यश प्राप्त होते। धार्मिक मान्यतेनुसार व्यक्ती अनंत धाग्याने सुरक्षित राहते, त्याला कशाचीही भीती नसते। श्रीहरींच्या कृपेने त्याला आयुष्याच्या शेवटी मोक्ष प्राप्त होतो, त्याला वैकुंठामध्ये स्थान मिळते। अशा रीतीने अनंत चतुर्थीची पूजाविधी करावी। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।